माझ्या वर्ग आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. मी डीएस नेमाडे, सहाय्यक शिक्षक सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग शासकीय निवासी शाळा, आपलं सर्वांचं या वर्ग आठवीच्या क्लासमध्ये स्वागत करतो. तर चला सुरू करूया आपला आजचा क्लास. तर आजच्या क्लासमध्ये मित्रांनो आपला विषय आहे मॅथ्स, आणि त्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे चॅप्टर नंबर 7. आणि चॅप्टर नंबर 7 नाव आहे व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय होते तर चलन, ठीक आहे. आणि त्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर डायरेक्ट व्हेरिएशन. आजचा टॉपिक आहे डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समचलन, ठीक आहे. आणि त्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट कव्हर करायचा आहे 7.1, ठीक आहे. तर चला सुरू करूया आपला आजचा क्लास. तर बघा मित्रांनो, आपल्या चॅप्टरचं नाव आहे व्हेरिएशन. आणि व्हेरिएशन म्हणजे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे चलन, ठीक आहे. तर चलनाचे दोन प्रकार पडतात, ठीक आहे. कोणते कोणते दोन प्रकार आहेत? पहिला जो आहे तो डायरेक्ट व्हेरिएशन आहे, ठीक आहे. आणि दुसरा जो आहे तो आहे इनडायरेक्ट किंवा इनव्हर्स व्हेरिएशन, ठीक आहे. इनव्हर्स व्हेरिएशन, समचलन आणि व्यस्त चलन, ठीक आहे. समचलन आणि व्यस्त चलन यामध्ये काय फरक आहे तर पहिल्यांदा तुम्हाला सांगून देतो की समचलनामध्ये काय असते. समजा एखादी वस्तू आहे आणि समजा एक वस्तू आहे आणि त्याच्या संबंधित असलेली जी वस्तू आहे ती वस्तू जर वाढत असेल, ठीक आहे. समजा ही वस्तू वाढत आहे तर त्याच्या संबंधित असलेली ही वस्तूसुद्धा काय वाढते तर त्याला म्हणतात समचलन. किंवा ही वस्तू कमी होत असेल आणि त्याच्या संबंधित असलेली ही जी वस्तू आहे ही सुद्धा कमी होत असेल तर त्याला समचलन म्हणतात, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं याच्यामध्ये इथं दाखवलेलं आहे तुम्हाला की आता समजा हे दोन रुपयाचा एक पेन मिळतो, ठीक आहे. तर 4 रुपयाचे किती पेन मिळतील? 2 मिळतील. म्हणजे याच्यामध्ये काय झाले बघा, 2 रुपयाचा हा एक पेन मिळतो तर 4 रुपयाचे 2 पेन मिळतात. म्हणजे ही याच्या संबंधित असलेली ही जी बाप आहे ही काय होते, आता ह्या 2चे किती झाले? 4 झाले. तर याच्या संबंधित असलेली ही जी संख्या आहे ही सुद्धा काय होती? वाढलेली आहे. त्याच्यामुळे या इथं काय झालेले हे आहेत रुपये, ठीक आहे. हे रुपये आहेत तर हे रुपये इथं वाढले तर याच्या संबंधित असलेली जी वस्तू आहे ती सुद्धा वाढली आहे. त्याच्यामुळे इथं एक बाब जर वाढत असेल तर त्याच्या संबंधित असलेली बाब ही सुद्धा वाढते. तसंच ज्याप्रमाणे ही बाब जर कमी होत असेल तर ही बाबसुद्धा कमी होते तर त्याला म्हणतात समचलन, म्हणजेच डायरेक्ट व्हेरिएशन. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. तर त्याच्या उलट आहे इनडायरेक्ट म्हणजेच इनव्हर्स व्हेरिएशन, म्हणजे व्यस्त चलन. म्हणजे एखादी समजा एक काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी समजा हे एक शेत आहे आणि या शेतामध्ये हे 2 एकर शेत आहे, ठीक आहे. ओके, हे 2 एकर शेत आहे आणि हे शेत निंदायला ओके आपल्याला समजा 5 बाया लागत असतील, ठीक आहे. 5 बाया निंदायला लागत असतील. 5 बाया हे काम किती दिवसात काम पूर्ण करतात? 2 दिवसात पूर्ण करतात. तर आता आपण काय करतो, ही ज्या बाया आहेत ना ह्या आपण वाढवून टाकतो, म्हणजे 10 केल्या. तर हे काम किती दिवसात पूर्ण होईल? तर हे याच्या अर्ध्या म्हणजे 1 दिवसातच काम पूर्ण होईल. म्हणजे इथं काय झालेलं आहे, आता ह्या ज्या संख्या आहे ही संख्या आपण वाढवली, परंतु ही संख्या वाढली का? नाही, ही संख्या कमी झाली. म्हणजे याचा अर्थ एखादी बाब जर वाढत असेल तर त्याच्या संबंधित असलेली बाब ही काय होते? कमी होते. किंवा एखादी बाब कमी होत असेल तर त्याच्या संबंधित असलेली बाब काय होते? वाढते. म्हणजेच उलट क्रिया आपल्याला घडून येताना दिसते, ठीक आहे. तर तिथं आपण काय म्हणतो, तिथं व्यस्त चलन आहे किंवा इनव्हर्स व्हेरिएशन आहे असं म्हणतो. लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. तर लक्षात आलं असेल तर आपण आता पुढं जाऊ, ठीक आहे. तर बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर हे आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं एक उदाहरण. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच काय तर समचलनाचं हे उदाहरण आहे. नंबर ऑफ काय दिलेलं आहे इथं, नंबर ऑफ नोटबुक्स म्हणजे काय, तर इथं 12 नोटबुक्सची किंमत 240 आहे. तर 3 नोटबुकची किंमत किती होईल? तर आपल्याला पहिल्यांदा एका नोटबुकची किंमत काढावं लागेल. एका नोटबुकची किंमत जर काढली आपण तर या समजा या 12 आपण याला भागलं तर किती येतील? 20 येते, ठीक आहे. 20 म्हणजे एका इथं दिलेलं आहे एका नोटबुकची किंमत 20 रुपये. तर 3 नोटबुकची किंमत किती होते? तर या 20 गुणिला हे 3 जर केलं तर 20 3 60 60 होते, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होते, 12 नोटबुकची किंमत 240 आहे तर 3
नोटबुक ची किंमत 60 झाली, त्याप्रमाणे 9 नोटबुक ची किंमत किती होईल, तर 20 × 180 म्हणजे 180 किंमत होईल कशाची, तर 9 नोटबुक ची। अशा प्रकारे आपल्याला काय करता हे गणित करायचे असतात। मी या उदाहरणामध्ये काय दिसून येते आपल्याला की वस्तू जर वाढत असेल तर त्याच्या संबंधित असलेली जी किंमत आहे ही सुद्धा वाढते। म्हणजे बघा, इथं 12 आहे तर इथं 240 आहे, इथं 3 आहे तर इथं सुद्धा काही इथे 60 आली, ठीक आहे, इथं 9 आहे तर 180 आली, ठीक आहे। म्हणजे आता इथं सुद्धा आपल्याला काय किंमत वाढताना दिसणार आहे, इथं सुद्धा वाढताना दिसत आहे। इथं 1 झालं तर इथं 20 आली, ठीक आहे। म्हणजेच किंमत जर वाढली तर त्याच्या संबंधित असलेली जी बाब आहे ती सुद्धा काय होते, वाढते। आणि जर वस्तू जर कमी झाली तर त्याच्या संबंधित असलेली जी किंमत आहे ती सुद्धा कमी होते, ठीक आहे। तर हे आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण, ठीक आहे। तर आता आपण पुढे बघू, ठीक आहे। डायरेक्ट व्हेरिएशन आहे हे आताच तुम्हाला समजून सांगितलं, फक्त आपल्याला काय करायचं आहे की ते आपल्याला लिहायचं कसं आहे, ठीक आहे। म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्मेशनमध्ये आपल्याला ते कसं लिहायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। अल इथं दाखवलेलं आहे तुम्हाला, बघा इथं आहे एक्स अल्फा वाय, ठीक आहे। त्याचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन हे येते, एक्स इज इक्वल टू के वाय, के इज अ कॉन्स्टंट, के जो असतो तो कॉन्स्टंट असतो, ठीक आहे। आणि आपल्याला याप्रमाणे सुद्धा ते लिहिता येते, एक्स इज इक्वल टू के इंटू वाय, लक्षात आलं तुमच्या, के इंटू वाय असं आपल्याला हे उदाहरण लक्षात ठेवायचं आहे। एक्स इज इक्वल टू के इंटू वाय आणि हा जो के आहे इज अ कॉन्स्टंट आहे, ठीक आहे। ओके, ठीक आहे, समजलं असेल तर आता आपण पुढे जाऊ, ठीक आहे। तर बघा, हे उदाहरण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। तर एक्स स्क्वेअर इज डायरेक्टली ॲज वाय, म्हणजे याचा अर्थ आहे की बा हे डायरेक्टली म्हणजे काय, डायरेक्टली म्हणजे काय की हे डायरेक्ट व्हेरिएशनचं उदाहरण आहे, ठीक आहे। एक्स स्क्वेअर इज म्हणजे एक्स हे जे चल आहे हे वायच्या समप्रमाणात बदलते, ठीक आहे। व्हेन एक्स इज इक्वल टू वाय 5 अँड वाय इज इक्वल टू 30 फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन। मग बघा काय, याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट काढायचं आहे आणि इक्वेशनसुद्धा काढायचं आहे। सोल्युशन आहे एक्स व्हेरीज डिरेक्टली ॲज वाय, दॅट इज मग आपल्याला कसं लिहायचं आहे, डायरेक्टली जर व्हेरीज होत असेल म्हणजे बदलत असेल, ठीक आहे, चलन त्याच्यामध्ये, तर आपल्याला लिहायचं आहे एक्स अल्फा वाय, ठीक आहे। याचं जे सूत्र आहे ते सूत्र आहे एक्स इज इक्वल टू के वाय, के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, ठीक आहे, असं लिहायचं आहे आपल्याला। आता एक्सची किंमत 5 दिलेली आहे आणि वायची किंमत 30 दिलेली आहे। आता मग सूत्रामध्ये आपण ठेवलं, या सूत्रामध्ये आपण ही किंमत ठेवलेली आहे, ठीक आहे। तर इथं एक्सच्या जागा काय आलं, इथं 5 आलं, त्यानंतर के ॲज इट इज घेतला आपण, आणि कारण आपल्याला तो काय करायचं, काढायचा आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन काढायचा आहे, म्हणून तो ॲज इट इज घेतला। त्यानंतर इंटू आणि या कशाची किंमत, या वायची किंमत जी आहे ना, वायची किंमत आपण लिहिली इथे 30, ठीक आहे, या वायची किंमत आहे इथं 30। आणि आता के ॲज इट इज घेतला, इथं के इज इक्वल टू आणि हा 5/30, या 30 5 या 30 हाकलं, 5 × 5 = 5, 5 = 37, ठीक आहे, म्हणजेच 1/6, ठीक आहे। म्हणजेच केची किंमत आली 1/6, म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आला 1/6। इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काय आहे आपलं, तर एक्स इज इक्वल टू के वाय, ठीक आहे, आणि कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आला एक्स इज इक्वल टू वाय 6, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे गणित करायचं आहे, ठीक आहे। आता पुढचं एक गणित करू आपण, हे प्रॅक्टिस सेट 7.1 आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे, याच्यामधला पहिला क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन हे आपल्याला सॉल्व करायचं आहे। ओके, बघा क्वेश्चन नंबर प्रॅक्टिस सेट 7.1 यामधला हा क्वेश्चन नंबर 1, राईट द फॉलोइंग सेट स्टेटमेंट्स युझिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन। फक्त आपल्याला काय करायचं आहे, सिम्बॉलचा उपयोग करून आपल्याला हे व्हेरिएशन म्हणजे स्टेटमेंट लिहायचं आहे। ओके, पहिलं बघा स्टेटमेंट काय, सरकमफरन्स म्हणजे सी ऑफ सर्कल इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स रेडियस, ठीक आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली काय करायचं, प्रोपोर्शनल आहे म्हणजे समप्रमाणात आहे, ठीक आहे। तर समप्रमाणात असेल, सी हा आरच्या समप्रमाणात आहे, सरकमफरन्स सी हा आर म्हणजे रेडियसच्या समप्रमाणात आहे असं लिहायचं आहे। मग कसं लिहावं लागेल, तर सी आणि हे अल्फाचं जे आपल्याला चिन्ह आहे ते द्यावं लागेल आणि इथं आर लिहावं लागेल, ठीक आहे, सी अल्फा आर, हे आहे याचं पहिल्याचं उत्तर। आणि दुसऱ्याचं उत्तरसुद्धा, कन्झम्पशन ऑफ पेट्रोल म्हणजेच एल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार डी आर इन डायरेक्ट व्हेरिएशन। डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे, डायरेक्ट व्हेरिएशनचं सूत्र आपल्याला अशामध्ये लिहायचं आहे, सिम्बॉलमध्ये लिहायचं आहे, ठीक आहे, म्हणजेच एल, ठीक आहे, आणि हे अल्फाचं चिन्ह आपल्याला द्यायचं, सिम्बॉल द्यायचं आहे, आणि इथं काय आहे डी,
L, ओके, L इज डायरेक्टली काय प्रोपोर्शनल आहे टू D, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला लिहायचं L अल्फा D, ठीक आहे. तर हे दुसरं याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 2 आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल कन्सिडरिंग दॅट द कॉस्ट ऑफ ॲपल्स अँड देअर नंबर आर इन डायरेक्ट व्हेरिएशन. काय दिलेलं आहे इथं बघा, हा टेबल आपल्याला कम्प्लीट करायचा आहे की याच्यामध्ये जे कॉस्ट ऑफ ॲपल्स आहेत आणि त्यांची संख्या जी आहे नंबर ऑफ ॲपल्स हे डायरेक्टली काय दिले, डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये दिले, समप्रमाणात दिलेले आहेत, ठीक आहे. तर इथं एका जागा हे आपल्याला भरायचं आहे, इथं भरायचे, इथं भरायचे, म्हणजेच एक ॲपल 8 रुपयाचा आहे, त्यानंतर 4 ॲपल कितीचे होतात, 32 रुपयाचे होतात, तर 56 रुपयाचे किती ॲपल होतील, ठीक आहे. त्याचप्रमाणे 12 ॲपल किती रुपयाचे होतील किंवा 160 रुपयाचे किती ॲपल होतील, तर हे आपल्याला काय करायचं आहे, उत्तरं काढायचे आहे, ठीक आहे. पहिल्यांदा आपल्याला लक्षात येईल की हे चलन कोणतं आहे, समचलन आहे का व्यस्त चलन आहे. तर बघा ह्याच्यामध्ये हे एक आहे, इथं संख्या 8 आली, ठीक आहे, म्हणजे एक ॲपल 8 रुपयाचं होतात, ठीक आहे. आता संख्या वाढली बरोबर 4 झाली, तर ह्याच्या संबंधित असलेली संख्या ही सुद्धा वाढली का, तर हो वाढली, म्हणजेच हा 1 चा 4 झाला तर हा 8 चे 32 झाले. याचा अर्थ ही संबंधित असलेली संख्या ही जर वाढत आहे तर याच्या संबंधित असलेली ही संख्यासुद्धा काय होते, वाढत आहे, ठीक आहे, म्हणजेच इन्क्रीज होत आहे बरोबर. मग इन्क्रीज होत आहे तर याचा अर्थ काय होते, एक बाब जर वाढत असेल तर दुसरी बाबसुद्धा वाढते, तर त्याला म्हणतात समचलन. समचलन म्हणजेच काय होते, तर डायरेक्ट व्हेरिएशन, ठीक आहे. तर हे उदाहरण जे आहे डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे, ठीक आहे. हे लक्षात आलं असेल तुमच्या, तर लक्षात आलं तर याचा अर्थ आहे आपल्याला त्याचं जे हे आहे सूत्र आहे फॉर्म्युला, त्याचा फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे, ठीक आहे. मग आपल्याला डायरेक्टली काय आहे ते व्हेरीज, म्हणजेच बदल होते याच्यामध्ये, समचलन आहे, म्हणजेच आपण असं लिहू शकतो एक्स व्हेरीज डायरेक्टली एक्स अल्फा वाय, ठीक आहे. मग याचं सूत्र काय तयार होईल, सूत्र तयार होईल की एक्स इज इक्वल टू के इज कॉन्स्टंट, म्हणजेच के वाय, ओके. मग इथं लिहावं लागेल के इज अ कॉन्स्टंट, के इज अ कॉन्स्टंट, ओके, कॉन्स्टंट, ठीक आहे, एवढंच लिहितो. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, किंमत लिहाय, किंमत ठेवायची आहे, ठीक आहे, एक्सची किंमत, त्यानंतर वायची किंमत, त्यानंतर आपल्याला केची किंमत काढायची आहे, म्हणजे कॉन्स्टंट, म्हणजे के इज अ कॉन्स्टंट जो आहे ना त्याची किंमत काढायची, म्हणजे केची किंमत काढायची आहे. मग आपण काय करू, पहिल्यांदा सूत्रामध्ये या सूत्रामध्ये किमती ठेवू, ठीक आहे. मग एक्सची किंमत आहे इथं 1 आहे, ठीक आहे, 1 कोणतीही घ्या, 1 घेतली. केची किंमत ॲज इट इज आपण के जसा तसा ठेवू आहे. त्यानंतर वायची किंमत जी आहे ती इथं बघा, इथं 8 दिलेली आहे, मग इथं 8 घेतला इंटू 8, ओके. आता हे जर आपण सोडवलं तर केची किंमत काय येते, ठीक आहे, तर हा के ॲज इट इज घेतला मी, हा 8 जो आहे हा इकडे आला, म्हणजेच 1/ काय झाला, 1/8, म्हणजेच केची किंमत जी आहे ना, के इज इक्वल टू 1/8, काय आली आहे, 1/8 ही किंमत आलेली आहे, कशाची, केची, ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं, फक्त इथं किंमत काढायची आहे, म्हणजेच नंबर ऑफ ॲपल्स 56 रुपयामध्ये किती ॲपल्स येतात, ठीक आहे, ओके. मग हे या सूत्राचा उपयोग करून आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. पहिल्यांदा आपण इथं एक काढू, ठीक आहे, इथं काढू पहिल्यांदा आपण, तर पहिल्यांदा एक्सची किंमत आपण इथं काहीच घेणार नाही, कारण इथं काही आहे का, नाही, म्हणजेच एक्स इज इक्वल टू काहीच नाही घेणार आहे, ठीक आहे, म्हणजे एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे, एक्स इज इक्वल टू माहीत नाही आपल्याला, ओके, काढायची आहे. त्यानंतर वायची किंमत किती, 56, वाय इज इक्वल टू 56, ठीक आहे. केची किंमत आपल्याला माहिती आहे 1/2, म्हणजे आपलं सूत्र जे आहे ते सूत्र आपण हे सूत्र इथं मांडू पहिल्यांदा, म्हणजेच एक्स इज इक्वल टू के इथं इंटू वाय, ओके. आता याच्यामध्ये के जो आहे तो कॉन्स्टंट आहे, फक्त आपल्याला किमती लिहायच्या आहेत, ओके. आता एक्सची किंमत माहीत आहे का, नाही माहीत, ॲज इट इज आपण घेतला. केची किंमत आपल्याला माहीत आहे, येस, 1/8 आपण काढली आहे, 1/8, ओके, इंटू वायची किंमत इथं 56 आहे, इथं 56 घेतला. आता या 8 आपण याला भागलं, 8 साठी 56, म्हणजे 7 भाग गेला, म्हणजेच आणि 7 × 1, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 7 × 1 इज इक्वल टू 7, 7 × 1 = 7, म्हणजेच एक्सची किंमत इथं किती आली, 7 आली, म्हणजेच इथं किती पाहिजे, 7 पाहिजे, ठीक आहे. त्याचप्रमाणे दुसरं गणित जे आहे हे सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे करायचं आहे, फक्त आता काय करायचं, इथं वायची किंमत आपल्याला काढायची आहे, ठीक आहे. तर इथे मी काढतो, ठीक आहे. तर आता एक्सची किंमत आपल्याला इथं माहीत आहे 12 आहे, ओके,
ओके 12 घेतली. वाई ची किंमत माहिती आहे का? नाही, वाई ची किंमत माहित नाही आपल्याला. ओके वाई ची किंमत आपल्याला माहित नाही आहे. ओके इथं माहीत नाही. त्यानंतर सूत्र आहे आपलं एक्स इज इक्वल टू के वाय. ओके आता के इज अ कॉन्स्टंट. त्यानंतर एक्सची किंमत आपली माहीत आहे 12 आहे, इथं 12 आले. इज इक्वल टू केची किंमत 1/8 आहे आणि इंटू वाय ॲज इट इज घेतलं आपण. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, हे 8 जे आहेत ना इकडे येतील, म्हणजेच 12 × हा जो 8 इकडे आला म्हणजेच इंटू झाला तो. ओके आणि हा वाय ॲज इट इज राहिला. 12 × 8 जर केले 12 × 96 म्हणजेच वायची किंमत जी आहे ती येते 96. ठीक आहे, 96 म्हणजेच इथं जे आहे 96 येतील. अशाच प्रकारे हे पण गणित तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर हे गणित जे आहे हे तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्हाला मी देत आहे. ओके हे गणित होमवर्क म्हणून तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे, तर लक्षात आलं, जर समजलं असेल तर आता आपण इथे थांबणार आहोत. ठीक आहे, तर हे होता आजचा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन शिकलेलो आहोत आणि डायरेक्ट व्हेरिएशनवरची काही जी गणित आहेत ते सुद्धा आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, बाकीचे गणित तुम्हाला करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.